नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राजू शेट्टी यांची पुण्यात पत्रकार परिषद. भाजप सरकारवर सोडलं जोरदार टीकास्त्र. सावधान, तुम्ही खजूर खाताय. खजुराच्या पाकिटात सापडले चक्क छोटे छोटे दगड. देहरोड परिसरातील चार दुकानांचं शटर तोडून चोरी. आणि युवक क्रांती दलाकडून गुन्हेगार विद्यार्थ्यांचा होणार सत्कार. आता बातम्या सविस्तराने. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते काय म्हणालेत पाहूयात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून महाजनादेश यात्रा करणार असून या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे 11 प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत. आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर शेट्टी हे जनाक्रोश यात्रा करणार असल्याचं शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून महाजनादेश यात्रा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहेत. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग 5 वर्षे मुख्यमंत्रीपदाची टर्म करणारे ते आहेत असं त्यांनी स्वतःच विधानसभेमध्ये स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. असे हे कर्तृत्ववान मुख्यमंत्री 5 वर्षाचा आपला कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा जनादेश घेण्यासाठी म्हणून महाराष्ट्राची यात्रा काढतायत. या निमित्तानं त्यांना मी 9-11 प्रश्न विचारतोय. या 11 प्रश्नाची उत्तरं त्या जनादेश यात्रेमध्ये मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते जर मिळणार नसतील तर मग हे प्रश्न घेऊन त्यांच्या पाठोपाठ आम्हाला जनतेचा आक्रोश मोर्चा घेऊन महाराष्ट्रामध्ये यात्रा काढावी लागेल. सध्या काय खाऊ आणि काय खाऊ नये असा प्रश्न निर्माण होतोय. कारण पुण्यात सध्या कशात काय निघेल सांगता येत नाही. पिंपळे सौदागर येथे एका व्यक्तीने खजूर विकत घेतले आणि त्या पाकिटात चक्क छोटे छोटे दगड निघालेत. पाहूयात त्याचा हा व्हिडिओ. पुण्यात सध्या खाण्याच्या वस्तूमध्ये काय निघेल सांगता येत नाही. पिंपळे सौदागरमध्ये एका व्यक्तीने किराणा दुकानावरून खजूरचं पाकिट विकत घेतलं. त्यानंतर घरी आल्यानंतर काही खजूर खाल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. खजुराच्या पाकिटात छोटे छोटे दगड आढळून आलेत. काही खजूर खाल्ल्याने त्या व्यक्तीच्या पोटात काही दगड गेल्याचं देखील म्हटलं जात आहे. तर अशा खजूर बनवणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होऊ शकतो. त्यामुळे अन्न औषध प्रशासन अशांवर काय कारवाई करेल हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. देवरोड परिसरात 4 दुकानांचं शटर तोडल्याचं समोर आलंय. यामध्ये एकूण 20 मोबाईल आणि काही रक्कम चोरल्याचं पोलिसांनी सांगितलंय. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या प्रकरणी देवरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 3 अज्ञात चोरांनी मध्यरात्री देहूरोड येथील मुख्य बाजारपेठेतील 4 दुकानांचे शटर तोडले. 2 चोरांनी दुकानात प्रवेश केला तर 1 जण रस्त्यावर थांबून रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीत पाहायला मिळत आहे. दरम्यान या चोरीत एकूण 20 मोबाईल आणि काही रक्कम चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात अज्ञात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच सीसीटीव्हीमधील चोर कोणाला दिसल्यास तात्काळ देहू रोड पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी केलं आहे. सकाळी 8 वाजता मला एक फोन आला होता आपल्या मित्राचा. त्यांनी म्हटलं की दुकान बाजारात मोबाईलचं दुकान फोडलं गेलं. मग मी माझ्या मित्रांना फोन लावलं. मला माहिती पडलं की माझा मित्र संजय सोलंकी त्याच्या दुकानात शटर उखडला गेला. आणि त्याच्यानंतर अंकित जैन उजाला इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर कुमार कलेक्शन माझा मित्रच आहे दुकान अमित कुमार पाल राठोड, त्याच्यानंतर निलेश मेडिकलवाले रतन मेडिकल त्यांचे दुकान फोडले गेले. पुणे विद्यापीठात काही महिन्यांपूर्वी रिफेक्टरीमध्ये निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात होतं. या विरोधात विद्यार्थ्यांनी 1 एप्रिल 2019 आंदोलनाचं अस्त्र उगारलं होतं. या आंदोलनादरम्यान 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अधिकार मागणं हा गुन्हा नाही आणि अधिकार मागितल्यावर गुन्हेगार ठरवण्यात येत असेल तर या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायला हवं. यासाठी या विद्यार्थ्यांचा सत्कार युवक क्रांती दलकडून करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात होतं. या विरोधात विद्यार्थ्यांनी 1 एप्रिल 2019 आंदोलनाचं अस्त्र उगारलं होतं. तर त्याचवेळी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाविरुद्ध चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की
मारहाण केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडून चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जर अधिकार मागणे गुन्हा असेल तर गुन्हेगार ठरवण्यात येत असेल तर या लोकशाहीच्या देशामध्ये अशा बोलत्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायला हवं या जाणीवेतून 5 ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे युवक क्रांती दलाकडून या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आमचा म्हणजे पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. त्याचं पुणे विद्यापीठ हे पूर्वेकडचं ऑक्सफर्ड म्हणून ओळखलं जातं. पण पुणे विद्यापीठाने एक नवीन पायंडा सुरू केला आहे की ते विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना उच्च विद्याविभूषित बनवण्याऐवजी ते गुन्हेगार बनवू इच्छितात. बरं, गुन्हेगार ते कोणाला बनवत आहेत? जे विद्यार्थी त्यांचा अन्नाचा अधिकार मागत आहेत, जे जेवण मागत आहेत, जे उद्याचं देशाचं भविष्य आहे, त्यांच्यावरती 353 सारखे गुन्हे दाखल करतात. आमचा त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यामागं जो हेतू आहे तो हेतू असा आहे की या विद्यार्थ्यांना विद्यापीठ गुन्हेगार म्हणू मागतंय. जसं प्रेम करना प्यार करना अगर गुन्हा आहे तो हम गुन्हेगार आहे, वैसे ही अगर हमारा अधिकार मागणं अगर गुन्हा आहे तो हम गुन्हेगार आहे असं ते म्हणून त्यांनी गुन्हा तो अंगावरती घेतला. जामीन जरी झाला असला तरीसुद्धा पुढच्या प्रक्रियेला त्यांना सामोरं जायचं आहे. हे सगळं त्यांनी सहन केलं आणि तरीसुद्धा ते अधिकारांवरती, आपल्या हक्कांवरती, आपल्या मागण्यांवरती कायम राहिले. अशा चांगल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या अधिकारांबद्दल जागरूक असलेल्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. सर्वत्र झालेल्या पावसाने सध्या नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. धबधब्याचा देखील आनंद नागरिक लुटत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र लोणावळा खंडाळा म्हटलं की गर्दी आलीच. मात्र पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या ओझर्डे गावाच्या लगतच असाच एक लपलेला अप्रतिम धबधबा. चला तर मग पाहूया. द्रुतगती महामार्गावर वसलेलं डोंगरकुशीतील ओझर्डे गाव पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने नाहून निघालंय. गावातील भात खाचरे, हिरवेगार डोंगर, कोसळणारे धबधबे, गावातील अजूनही काही कौलारू घरे गावातील निसर्ग सौंदर्यात अजून भर पाडतायत. मात्र गेली कित्येक वर्षापासून पर्यटन प्रेमी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनाही ओझर्डे येथील या सुंदर धबधब्यांची कल्पनाच नाही. सध्या मुसळधार पावसामुळे जाईबाई मंदिराच्या समोरील धबधबा कुठेही पाहायला मिळणार नाही. कातळाला टाका असल्या कारणाने पाणी प्रचंड वेगाने पाईपमधून बाहेर पडावं तसं कातळापासून बरेच पुढे पडत आहे. एखादा मोठा पाईप फुटल्यानंतर पाणी जसं दिसतं त्याचप्रमाणे हे पाणी पाहायला मिळतंय. त्यामुळे नागरिक देखील या धबधब्याकडे आकर्षित होत आहेत. सध्या पर्यटक लोणावळा, मळवली, खांडी, भुशी, पवना आदी धरणे पाहण्यासाठी मोठ्या वाहतुकीवरून या ठिकाणी जातात. पण याच आडे ओझर्डे उरसे डोंगरावर अनेक छोटे मोठे धबधबे आहेत. बऱ्यापैकी वाहने डोंगरांपर्यंत पोहोचत असल्याने सोमाटणे इथून हा धबधबा 8 किलोमीटर अंतरावर हा ओझर्डेचा सुंदर धबधबा आहे. तसेच या धबधब्यासमोर असणारे जाईबाई माता मंदिर जागृत असून महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी यात्रेला आणि इतर वेळेस दर्शनासाठी येतात. त्यामुळे पर्यटक प्रेमींना अगदी जवळ असलेल्या या धबधब्याचा आनंद कुठलाही वाहतुकीचा ताण आणि गर्दीचा त्रास न घेता नक्कीच घेता येईल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, ओझर्डे. आता एक वेगळी बातमी. तुम्हाला विविध पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज ऐकावेसे वाटतात? त्यासाठी तुम्ही कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाता. तिथे तुम्हाला अनेक पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज ऐकायला मिळतात. पण आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कारण हे आवाज तुम्हाला घरबसल्या ऐकायला मिळतील. तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं, त्यासाठी ही बातमी पहा. वेगवेगळ्या जातीची, आगळ्या रंगाची, अनोख्या ढंगाची अशी अनेक पाखरं कुठे झाडाच्या फांदीवर तर कुठे शेताच्या बांधावर, कुठे तळ्यात तर कुठे मळ्यात, कुठे सड्यावर तर कुठे आडावर आपल्याला त्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. मात्र हा किलबिलाट आपल्या आजूबाजूला ऐकायला मिळाला तर ऐकून आश्चर्य वाटलं ना. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल पक्ष्यांचा आवाज आणि तोही शहरात ऐकायला मिळेल, शक्यच नाही.
पण थोडं थांबा आणि हा आवाज ऐका. हा आवाज ऐकल्यास धक्का बसला ना, आम्हाला सुद्धा बसला. तर हे आहेत 200 प्रकारचे आवाज काढणारे सुमेध वाघमारे. पक्ष्यांचे, प्राण्यांचे, कार्टून्सचे, गाड्यांचे, विविध वाद्यांचे यांना हुबेहूब आवाज काढता येतात. त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. एखाद्या व्यक्तीला आवाजाची अभिजात देणगी लाभलेली आहे असं आपण म्हणतो, पण त्या व्यक्तीला एखादा आवाज काढता येतो किंवा सुरेल गाता येतं. पण एखाद्या व्यक्तीला जर 200 प्रकारचे आवाज काढता आले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. 200 प्रकारचे आवाज काढणारा सुमेध वाघमारे माझ्यासोबत आहे. तो विविध पक्ष्यांचे आवाज काढतो, प्राण्यांचे आवाज काढतो, किंवा कार्टून्स असतील कार्टून्सचे आवाज काढतो, लहान मुलांचे आवाज काढतो. स्वतः तर सुमेध वाघमारे माझ्यासोबत आहे. सुमेध, तू 200 प्रकारचे आवाज काढतोयस, तर हे आवाज तू कशा पद्धतीने काढतोस किंवा कधी शिकलास? नमस्कार. मी लहानपणापासूनच काढतो, म्हणजेच एक 6वीला असताना मी लहानपणी शेळ्या राखायला जायचो. माझ्या शेळीला आवाज काढून बोलवायचो आणि प्रेमाने त्या शेळ्या माझ्याकडे यायच्या. अशीच ही साथ मला कायम भेटत गेली शेळ्यांची, म्हशींची. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे एक म्हशींच्या पाठीवरती बसून मी म्हशी राखायला जायचो. कधी चिखलात पाय फसू नये म्हणून त्या पाठीवरती बसून खूप असा आनंद घेतला. आणि त्या म्हशींनी मला खूप माया लावली प्राण्यांनी, निसर्गाने. आणि ते पक्ष्यांचे आवाज येत गेले जंगलांमध्ये किंवा शेतांमध्ये. आमच्या शेजारी झाडं खूप होती, त्या झाडांवरती बसून राहायचो मी आणि कान लावून ते ऐकायचो. मला साधारण 5-6 आवाज येत होते. तर आता ते कालांतराने वाढत गेले आणि आता 200 ती संख्या गेलेली आहे. बरं, तू हे जे आवाज काढतोयस, तर तू सुरुवातीला ते ऐकायचंस का आणि नंतर ती प्रॅक्टिस करायचंस का, त्यामुळेच तुला हे आवाज काढता यायला लागले का? आणि सुरुवातीला कोणकोणत्या पक्ष्यांचे तुला आवाज काढता यायला लागले? सुरुवातीला म्हटलं तर मला कोंबड्याचा आवाज खूपच प्रभावी ठरला. कारण सकाळी उठवायचं काम तो कोंबडा करतो आणि मी आवाज त्याला साथ द्यायचो, माझा आवाज चुकायचा. पण तो कोंबडा माझी चादर काढायचं, म्हणजे अंगावरची रग वगैरे काढायचं काम तो कोंबडाच करायचा. मी बाहेर हवेत शीर झोपायचो तर सकाळी सकाळी तो चोचा मारून उठवायचा. मग त्यातलं एक मला आपुलकी निर्माण झाली की अरे, यांना माझ्याबद्दल काहीतरी आपुलकी वाटते आणि ते उठवायचे. मग त्या कोंबड्याचा आवाज मी सुरुवातीला शिकला. कोंबड्याने खूप मला साथ दिली सुरुवात. अजूनही तो कोंबडा येतो माझ्याकडे, येतात कोंबडे वगैरे तुझ्याकडे. पण तू शेळी चारत असताना, मेंढ्या चारत असताना तुला हा आवाज काढता यायला लागला. मग सुरुवातीला तू कोंबड्याचा कसा काय शिकलास? कारण सुरुवाती जर तू सुरुवातच शेळ्यांपासून केली तर तुला शेळीचा वगैरे मग ह्या सगळ्या प्रकारचे तुला आवाज काढता येतात का? तर कारण मी शेळ्या राखायचो, हे एक माझं म्हणजे दिवस माझा त्यात जायचा पूर्ण, सकाळी उठल्यापासून ते. पण सकाळी जी सुरुवात व्हायची ना, ती खूपच मला आनंददायी वाटायची. त्यामुळे कोंबड्याचा आवाज माझ्यावर प्रभावी ठरला होता. बरं, तुला कोणकोणत्या प्रकारचे आवाज काढता येतात? सुरुवातीला तू मला पक्ष्यांचे आवाज काढून दाखवशील का? सुरुवातीला तुझी सुरुवातच कोंबड्यापासून झाली आहे, म्हणजे तू अर्थात कोंबड्यापासून तू सुरुवात केली तर मला आवडेल. नक्कीच. तर बघा, सकाळी सकाळी सगळ्यांना उठवणारा आवाज म्हणजे कोंबड्याचा. आणि त्याला साथ असते ती कोंबडीची अशी. शेळ्यांचा आवाज काढून दाखवशील? नक्कीच. तर शेळीमध्ये मादीचा आवाज असा असतो. आणि त्याचं पिल्लू. आणि मेंढीचा आवाज. त्याचप्रमाणे नराचा आवाज थोडासा जाड असतो. आणि सगळ्यात आनंदी म्हणजे मला वाटलेला आवाज म्हशीचा. त्याच्या पाठीवर मी मजा केलेली आहे. त्या म्हशीचा आवाज. अशा पद्धतीने हे आवाज मी शिकत गेलो. बरं, पक्ष्यांचे आवाज, आपण पक्ष्यांची सुरुवात, मोराचा आवाज काढता येईल का तुला? विविध पक्षी आहेत, तर कुठल्या कुठल्या पक्ष्यांचे तू छान आवाज काढू शकशील? भरपूर आहेत पक्षी माझ्याकडे, म्हणजे मी सगळ्या पक्ष्यांचे आवाज काढतोच आहे. तर मोराचा आवाज तुमच्यासाठी. त्याचप्रमाणे चिमणी.
ही मादी होती आणि त्यातला नराचा आवाज अशा पद्धतीने, त्यानंतर बुलबुल त्यानंतर खंड्याचा, त्याला मराठीमध्ये खंड्याचं नाव आहे आणि इंग्लिशमध्ये किंगफिशर, तो असा त्यानंतरचा आवाज बघा तांबट. एकदम शांत वातावरण असेल तर त्या वातावरणात नक्कीच तुम्हाला ऐकायला हा आवाज भेटेल. त्यानंतर बघा टिटवीचा आवाज, आणि कबूतर पारवा अशा पद्धतीने हे आवाज वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे एक बदकांचा आवाज बघा, तुम्हाला सांगतो मी हा बदकांचा आवाज शिकताना आहे ना, त्या बदकांचा आवाज जेव्हा काढायचो तर झाडांच्या मागे लपून बसायचो आणि ते सगळे बदकं तिथे येऊन बसायचे त्या झाडाच्या जवळपास तळ्यामध्ये. म्हणजे तुझे असे अनुभव बरेच आहेत. चिमणी आणि कावळा की आपण डेली पाहतो, त्यांचा आवाज काढशील का? हा नक्कीच. तर कावळ्यांचा आवाज बघा, असे आवाज जर काढले मी तर माझ्याकडे हे पक्षी येतात. तुम्हाला एक किस्सा सांगतो, मला दाव्याला आवर्जून बोलवून येतात की कावळे बोलवण्यासाठी, तिथे मला बोलून येतात. मी भरपूर असे कावळे जमा करतो, एक 50-60 कावळे मी जमा करतो. इथेही तुम्हाला मी दाखवू शकतो, एक बघा थोड्याच वेळात येतील. नक्कीच कावळे सुद्धा येतात. चिमणीचा आवाज काढशील? अशा पद्धतीने. बरं, आता हे झाले पक्षी आणि प्राण्यांचे तू आवाज काढलास, आणि लहान मुलांचं जे फेवरेट असतात ते कार्टून्ससुद्धा, तुला त्या कार्टून्सचा सुद्धा आवाज काढता येतो, तर कार्टून्सचे कुठल्या कुठल्या पात्रांचे तुला आवाज काढता येतात? मला म्हणजे आमच्या घरामध्ये छोटी बाळं आहेत, भावांची मुलं, तर त्यांचे ते कार्टून बघत बसलेले असतात. मग मी येता जाता ते ऑब्झर्व करायचो, अरे हे कार्टून बघत बसतात तर आपण पण एक काढू शकतो. तर त्या मोटू पतलूचा एक कार्टून आहे, त्याचा आवाज खुशबू, अरे पतलो खाली पडती मागची पत्ती नाही यार, तुम्ही कस छो. आणि त्यातलं दुसरं कॅरेक्टर म्हणजे जॉन, एक चोर असतो तो, असा कविता कछड मोठवार पतलू कड, त्याचा एक जोडीदार असतो वा बस वा क्या कविता कही है. आणि त्यामधला एक इन्स्पेक्टर म्हणजे चिंगम, अय्यम्मा इन्स्पेक्टर चिंगम्मा चिंगम की चंगू चपचर इम्पॉसिबल बोलत इम्पॉसिबल. त्यानंतर ऑगी अँड द कॉक्रोचेस असं एक मुलांचे फेवरेट आहे, तर ऑगीचा भैया 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 आपने मुझे पिद का ओए ओए तू पिद रे ओए पिद होता तो मेरा भाई ना होता ओए. त्यानंतर एक कॉक्रोच असतो त्यातला मोठा वाला, त्याला परिश्रवलचा आवाज दिलेला आहे, तो असं तो असे माता माय तो मखला गया रे बाबा. त्यातला एक बॉब एक असतो कॅरेक्टर, तो बोलतो ढक्के टक्के तू ना मेरा घटो डाला मैं तुझे टो डालूंगा ढक्के टक्के ओ. त्यामध्ये नाना पाटेकरचा पण आवाज दिलेला आहे अशा पद्धतीने. मर गए कॉक्रोच बच गए होगी अच्छा है. अशा पद्धतीने त्यांचे आवाज दिलेले आहेत. आणि मीही नवीन नवीन अजून शिकतही असतो, त्यामध्ये वाद्यांचे पण शिकलेले आहेत, आता चालू आहे माझं लर्न. तर हे आहेत सुमेद वाघमारे की जे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात, 200 प्रकारचे आवाज काढतात. आता आपण प्रत्येक पक्ष्यांचा आवाज ऐकलेला आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा ऐकलेला आहे, प्राण्यांचा आवाज ऐकलेला आहे, म्युझिक जे काही असतं त्या म्युझिकचा आवाजसुद्धा आपण ऐकलेला आहे. असे 200 प्रकारचे ते आवाज काढतात. आणि खरं जे हुबेहूब आवाज काढणारे त्यात कार्टून्सचेसुद्धा ते आवाज काढतात. हुबेहूब आवाज काढणारे हे आहेत सुमेद वाघमारे. त्यांनी खरंच हुबेहूब आवाज काढून नक्कीच आम्हालासुद्धा त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला आहे, कारण एवढे हुबेहूब आवाज ते काढतात. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे.
पुणे शहरासह ग्रामीण परिसरात पावसाचा जोर वाढलाय. खेड परिसरात भीमा नदीला यापूर्वी देखील पूरस्थिती निर्माण झाल्याने पूल पाण्याखाली गेला आहे. मात्र तरी देखील जोखीम पत्करत एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहातून येत असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या भीमा नदीवरील पुलावरून पाणी वाहताना ते ओलांडण्याचं धाडस करणं एकाच्या जीवावर बेतलंय. खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा येथे ही घटना घडली आहे. मंगळवारच्या सायंकाळचा हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झालाय. आझाद गाड्यासे या तरुणाचं नाव असल्याचं समोर आलंय. आझाद कामावरून घरी परतत होता. ग्रामस्थांच्या मते कालही आझादने असंच नको ते धाडस केलं आणि तेव्हा तो पूल ओलांडू शकला. पण आज चाकसमान धरणातनं भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह अधिक होता. मात्र याचा अंदाज आझादला न आल्याने तो वाहून गेलाय. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यास थोडंसं थांबा आणि असं जीवघेणे स्टंट करून जीवाशी खेळू नका. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. लोणावळ्या धबधब्याखालील भवऱ्यात अडकून पर्यटकाचा मृत्यू झालाय. ही घटना आज दुपारी घुबड तलावाजवळ धबधब्याखाली घडली आहे. श्रीराम साहू असं मृत पर्यटकाचं नाव होतं. मूळ ओडिसा येथील श्रीराम पुण्यातून 3 मैत्रांसोबत वर्षविहारासाठी आला होता. त्याचा मृतदेह बाहेर काढताना पोलीस कर्मचारीच वाहून गेल्याची घटना घडली. मात्र दैव बलोत्तर म्हणूनच की काय, त्यांचे थोडक्यात प्राण वाचलेत. 2 तास भुशी धरणावरील पाण्यात त्याने आनंद घेतला. तिथून ते घुबड तलावाच्या दिशेने निघाले. तेथील धबधबा पाहून त्याला मोह आवरता आला नाही. तो थेट तिकडे धावला. पण त्या धबधब्याखाली 6 ते 7 फुटी भोवरा तयार झालेला होता. त्यामुळे श्रीरामला मित्रांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण कोणाचं काहीही न ऐकता तिथून त्याने उडी घेतली. श्रीरामने मद्यसेवन केलेलं असल्याने तो नशेत होता. त्यातच त्याला स्वतःला सावरता आलं नाही आणि त्या भोवऱ्यात तो अडकला. भोवऱ्याने त्याला खाली खेचलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. श्रीराम नशेत नसता तर कदाचित बचावलाही असता. तेव्हा पर्यटनस्थळी जाणाऱ्या नशिल्या पर्यटकांनी यातून नक्कीच धडा घ्यावा असं आवाहन लोणावळा पोलिसांनी केलंय. तर दुसरीकडे लोणावळ्यातील या पर्यटकाचा भोवऱ्यातून मृतदेह बाहेर काढताना पोलीस मित्राचा जीव थोडक्यात बचावला आहे. पोलीस आणि पोलीस मित्र मिळून मृतक श्रीरामचा मृतदेह भोवऱ्यातून बाहेर काढत होते. पण धबधब्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मृतदेह घेऊन पोलीस मित्र अडकला. त्याचवेळी त्या पोलीस मित्राचा पाय घसरून तो त्याच भोवऱ्यात पडला. उपस्थितांनी तातडीने त्यांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवलाय. लोणावळ्यातील पोलीस आणि पोलीस मित्रांना पावसाळ्यात काम करताना कसा जीव धोक्यात घालावा लागतो हे यावरून नक्कीच पाहायला मिळतंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे बी एव्हिएशन टेक हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यापीठात या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे काही वर्षापूर्वी एव्हिएशन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे आणि त्याला विद्यार्थ्यांकडनं चांगला प्रतिसाद मिळत असून अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी नामांकित विद्यापीठाकडून अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. आता विज्ञान शाखेतून PCM ग्रुप घेऊन 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बी एव्हिएशन हा अभ्यासक्रम प्रवेश देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकतीच या अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राजू शेट्टी यांची पुण्यात पत्रकार परिषद. भाजप सरकारवर सोडलं जोरदार टीकास्त्र. सावधान, तुम्ही खजूर खाताय. खजुराच्या पाकिटात सापडले चक्क छोटे छोटे दगड. देहू रोड परिसरातील 4 दुकानांचं शटर तोडून चोरी. आणि युवक क्रांती दलाकडून गुन्हेगार विद्यार्थ्यांचा होणार सत्कार. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भय व्यासपीठ. नमस्कार.